प्रवीण सुरव से बोलत आहे लेट्सअप मराठीमधून. बोला बोला। दादा, तुम्ही अजित पवारांची भेट घेतली तर काय नेमकं चर्चा वगैरे झाली? त्यांचे फोन आले होते मला, चर्चा नाही काय, पण आपली माझी भूमिका जी आहे ती आहे, ते पेटल जाणं आणि ते वेगळा विषय असेल। दादा, आता सध्याची जी काही राजकीय परिस्थिती आहे की अजित पवारांचा एक गट पडलाय आणि शरद पवारांचा एक गट पडलाय, तर आपली काय भूमिका आहे नेमकं? आमच्यासारख्या राष्ट्रवादीच्या सर्व छोट्या कार्यकर्त्यांनी आम्हाला वाटतं की बाबा हे जसं आम्ही एकत्रच होतो तसंच व्हावं खरं, हे आमच्यामधले मतभेद हे सर्वांसाठी वेदनादायी आहेत, आम्हाला सर्वांसाठीच खरं। त्यामुळे आमची ती भूमिका आहे की परत जरा एकत्र आलो तर चांगलं होईल। पण तर ठीक आहे, मी काय तेवढ्या मोठ्या लेवलचा निर्णय घेणारा कार्यकर्ता नाही मी तेवढा। दादा, अनेक आमदार पुन्हा एकदा वापस येण्याची चर्चा सध्या सुरू आहे, तर त्यावरती काय नेमकं काय आहे, खरं काय नेमकं याबाबत? प्रदेशाध्यक्षांशी आहेत काही लोक संपर्कामध्ये, तर मी मला एवढं खोलत नाही सांगणार कोण कोण संपर्कात आहे, पण काही लोक आहेत संपर्कामध्ये। दादा, आता अजित पवारांनी एवढं मोठं पाऊल उचललं, त्यामागे असं नेमकं निर्णय काय? यापूर्वीही अजितदादांनी एकदा पाऊल उचललं होतं, पुन्हा आता आगामी काही? मी इतका मोठा कार्यकर्ता नाहीये, आपण ते त्या लेवलच्या लोकांना विचारलं तर योग्य नाही मला काय, इतका मी मोठा राष्ट्रवादीतला कार्यकर्ता नाही की त्यांनी का उचललं नसतो नाही असं हे मी नाही घेऊ शकत एवढं उत्तर। जरा काय तुम्ही मला देवगिरी? त्यांनी बोलवलं होतं आणि मी हां, गेलो भेट, आता बोलवलं म्हटल्यावर शेवटी हो, त्यांच्याबद्दल आदर आहेच आम्हाला, बोलवल्यावर भेटणं साहजिकच आहे काम आहे। दादांनी तुमच्याशी काही चर्चा केली या सध्याच्या परिस्थितीवर? नाही तर त्याचं मी चर्चेचा तपशील नाही सांगू शकणार, पण याचा परपक्षी कार्यालयात जयंती साहेबांकडे चाललं होतं। दादा, जिल्ह्यातले काही आमदार देखील शपथविधीला होते दादांच्या, तर त्यानंतर त्यांनी असं बोलूनही दाखवलं की सध्या ते दुविधा मनस्थिती तेथं, तर त्यांच्याशी काही चर्चा वगैरे झाली आपली? निलेश लंकेंशी झाली होती चर्चा माझी काल वगैरे, हां, काय निलेश म्हणते? लंकेंशी। हा तर ते विचार करून ते निर्णय घेतो बोलत काय, आशुतोष काळे सध्या नाहीत नाही ते जिल्ह्यामध्ये, परदेशात नाही आहेत त्यांच्याशी नाही माझी काय चर्चा, माझी जगताप, फक्त निलेश लंकेन बरोबर चर्चा झाली होती माझी, दुसरं कोणावर नाही। नाही संग्राम जगताप सध्या म्हणजे त्यांचं नाव अद्यापही की अजित पवारांसोबतच दाखवलं जाते अजित पवारांच्या गटामध्ये, तर त्यांच्यासोबत काही चर्चा वगैरे करणार की जिल्ह्यातले आमदार म्हणून आपण? हो मला वेळ नाही मिळाला, काल मी दिवसभर पक्ष कार्यालयामध्ये होतो, माझी लंकेंशी झाली, लांब टाईमचा काय फोन रिचेबल नव्हता, काल प्रयत्न केला त्यांच्याशी संपर्क करायचा, पण त्यांचे काय संपर्क माझा होऊ शकला नाही त्यांच्याशी। दादा, उद्याची जी बैठक होणार आहे, तर अजित पवारांनी देखील बैठक बोलवली आहे आणि शरद पवारांनी देखील बैठक बोलवली आहे, कसं पाहता तुम्ही या बैठकीकडं? अजित पवारांनी कुठे बोलवली मला आयडिया नाही, पण इथं आपलं वायबी सेवन सेंटर जवळ पवार साहेबांची बैठक आहे आणि मला खात्री राज्यभरातून पवार साहेबांवरती प्रेम असणारे कार्यकर्ते येतील त्या बैठकीला। तुमचं पवार साहेबांशी काही बोलणं झालं या बाबत? कशाबाबत? म्हणजे आता जे की जिल्ह्यातली काही आमदार सध्या असं चर्चा आहे की अजित पवारांच्या गटात दाखल नाही का आहेत म्हणून असं समजत आहेत, तर शरद, नाही मी ज्या दिवशी हे सगळं झालं त्या संध्याकाळी पवार साहेबांकडे भेटायला गेलो, पण त्यावेळी अशी चर्चा होती की काही लोक येऊन भेटणार होते परत साहेबांना, चर्चा होती त्यावेळी त्या दिवशी। नंतर मग काल साहेब सातारा दौऱ्यावर होते, माझी काही भेट झाली नाही, आज होईल माझी। उद्या काही आपली अशी काही भूमिका, उद्या समजा आता पवारांची बैठक आहे महत्वाची, तर त्यामध्ये आपण काही कार्यकर्त्यांना आवाहन वगैरे करणार? येणार आहेत जिल्ह्यातून पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस सगळे येणार आहेत बैठकीला, नियोजन झालंय तसं। दादा, तुम्हाला असं वाटतं का की राष्ट्रवादी ही फुटली आहे आत्ताच्या या मोठ्या निर्णयामुळं? हा म्हणजे आता दोन मतप्रवाह तर पडलेलेच आहेत, ते खरं दुर्दैव आहे आमच्या सारख्यांना, आम्हाला ते खरं म्हणजे आम्ही एवढे 54 जण एक एकनी काम करायचो, आम्ही विरोधक म्हणून पण अधिवेशनामध्ये एकजुटीने खरं हे करायचो, आम्ही खूप अनोखे अनोखे आंदोलन केली हिवाळी अधिवेशनात, तर त्याचा नसेल याची पण थोडीशी खंत वाटते जरा थोडी। एकीकडे महाविकास आघाडीला वज्रमुठीला एक चांगला प्रतिसाद मिळत होता, सर्वे देखील पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने होते आणि
मध्येच या अशा प्रकारचे फूट पडल्याने कुठं महाविकास आघाडीला तडे जातील किंवा महाविकास आघाडीचं भवितव्य धोक्यात येईल असं वाटतं तुम्हाला? थोड्या दिवसात चित्र स्पष्ट होईल मला वाटतं, काय दिवसाने लवकर काय बोलणं योग्य नाही, काय दिवसात चित्र स्पष्ट होईल अजून थोड्या दिवसात. धन्यवाद लेट्स ऑफ मराठीशी संवाद साधल्याबद्दल.